कोरोना संकट काळात गोरगरीब जनतेला रेशन दुकानातून दिल्या जाणाऱ्या धान्य वाटपाचे प्रमाण वाढवण्यात आले असून या वाटपात गैरप्रकार होऊ नये, धान्य वाटप सुरळीत व्हावे व विना तक्रार व्हावे, या वाटपाबाबत कुठलीही तक्रार असल्यास तिचं तात्काळ निराकरण व्हावं आणि शासनाची विनाकारण बदनामी टाळावी यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तिशः लक्ष देऊन जबाबदारी घ्यावी असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पत्राद्वारे केले आहे।